मेसर्स बी एंड शिंदे एंड एसोसिएट्स, आईटी रिटर्न, जीएसटी रजिस्ट्रेशन, ट्रस्ट रजिस्ट्रेशन, प्रोजेक्ट रिपोर्ट, फर्म रजिस्ट्रेशन, एमएसएमई रजिस्ट्रेशन, डिजिटल सिग्नेचर, शॉप एक्ट लाइसेंस, फूड लाइसेंस, पासपोर्ट, पैन कार्ड, लाइफ इन्शुरंस आणि मेडिक्लेम। बी एंड शिंदे सर्टिफाइड ऑडिटर एंड टैक्स कन्सल्टंट। संपर्क 88057 58304 आणि 86 680 70 425। ठिकाण ऑफिस नंबर 17C, सिटी सेंटर कॉम्प्लेक्स, मालदाड रोड, संगमनेर। महाराष्ट्रभर विखुरलेल्या भटक्या विमुक्त समाजाला एकत्रित करून संघटित करण्यासाठी समाजाला राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक मूलभूत गरजा समजावून सांगून समाजाची उन्नती करण्यासाठी 2005 साली स्थापन झालेल्या अखिल भटका जोशी समाज सेवा संघाच्या वतीनं 21 जानेवारी ते 12 फेब्रुवारीपर्यंत जनजागृती अभियानास सुरुवात करणार आहे। सेवा संघाची स्थापना सन 2005 मध्ये झाली। सेवा संघाने प्रथमता ही स्थापना होत असताना आमचा मूळ उद्देश असा होता की राज्यामध्ये जो विखुरलेला समाज आहे, देश आपल्या राज्यामध्ये जो विखुरलेला समाज आहे, त्याला एकत्रित करणं, त्यांचं संघटन करणं, त्यांना सामाजिक, राजकीय, शैक्षणिक या ज्या काही आपल्या मूलभूत गरजा आहेत या समजून सांगण्याचा आम्ही आजपर्यंत प्रयत्न केला। प्रत्येक ठिकाणी मेळावे घेतले, मोर्चे काढले, जन आंदोलनं केली। आज या समाजाची व्यथा कथा फार दयनीय आहे, म्हणून आम्ही हा 25 दिवसाचा जनजागृती अभियान, जनता समाजाला जागृत करण्यासाठी जनजागृती अभियान आम्ही आयोजित केलेलं आहे। 21 जानेवारीपासून आम्ही हा नागेबाबा देवस्थान पेंडा इथून हे जनजागृती अभियानाला सुरुवात करणार आहोत आणि शेवट त्याचा 10 किंवा 12 फेब्रुवारी जळगाव जिल्ह्यामध्ये होईल आणि त्यानंतर 2 महिन्यांनी आम्ही पुन्हा 2 दिवसाचं महाअधिवेशन घेणार आहोत आणि अधिवेशन झाल्यानंतर मोठा मेळावा घेण्याचं आमचं नियोजन आहे आणि त्या मेळाव्यासाठी मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा राज्यातले इतर बलाढ्य मंत्र्यांना बोलवण्याचा आमचा मानस आहे। नारायण पाटील भटकून संघटनेचं काम करतो आणि सेवा संघाचा राज्य सरचिटणीस आहे। आता अध्यक्षांनी जी बरीच सूचना मांडली, आमच्यासोबत आमचे सचिव बाबासाहेब महापुरे आहेत, तर आमचं उद्दिष्ट एवढंच आहे की या अभियाना पाठीमागं जो आमचा वंचित समूह, आमचा जो सगळ्या शेवटच्या घटकातला समाज आहे, या समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी याला मुख्य त्यांच्या शैक्षणिक असेल, त्यांचं आरोग्य असेल, त्यांचं स्वच्छ पाणी असेल, त्यांचं एज्युकेशन असेल, शाळा असेल, यांना शासना मिळायला पाहिजे आणि म्हणून त्यांचे प्रबोधन करण्यासाठी आम्ही राज्यभर अभियान करून समाज जोडायचं काम करणार। संत नागेबाबा संस्थान भेंडा इथून या अभियानाची सुरुवात होऊन जळगावमध्ये याची सांगता होणार आहे, अशी माहिती अखिल भटका जोशी समाज संघाच्या वतीनं आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगण्यात आली आहे। आता 16 वर्ष पूर्ण झाले संघटना स्थापन करून। आपण दरवर्षी मडी येथे मेळावा घेतो, त्याच्यामध्ये भटक्या मुक्त जातींचे जे अंधश्रद्धा आहे ती पूर्वी जात पंचायत होत्या, त्या मुळी आणल्या, जात पंचायतीला फाटा देऊन तंटमुक्त त्याच्या खाली समाजाला अंधश्रद्धेतून काढण्याचा प्रयत्न केला व महाराष्ट्रातील आता 25 जिल्ह्यामध्ये संघटना काम करते। आता ह्या 2021 तारखेला नगर जिल्ह्यामधून भेंडा येथून सुरुवात होणार आहे। तालुकावाईज कार्यकर्ते जिल्ह्यातील जिल्हा कार्यकारिणी यांना ह्या समाजाची जबाबदारी देऊन सुशिक्षित समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांना, सर्व पोट जातींना बरोबर घेऊन ही संघटना राज्यभर शासनाकड, केंद्राकड जे समाजाच्या ज्या मागण्या आहे त्या मागण्यास मान्य करण्यासाठी आंदोलन, रस्ता रोको यांच्यासारखे जे समाज एकत्र आल्यामुळं ह्या समाजाच्या केंद्र सरकारकडं, राज्य सरकारकडं मागण्या मान्य करण्यासाठी या समाजाला एकत्र करत आहोत
हे समाज शिक्षणापासून महिलावर अन्याय अत्याचार होतो यांच्यापासून शिक्षण राजकीय या समाजाला सवलती मिळण्यासाठी या सर्व समाजांनी समाज बांधवांनी एकत्र येण्याची गरज आहे। यावेळी अखिल भटका समाज सेवा संघाचे अध्यक्ष वामन मापारे, सचिव बाबासाहेब महापुरे यांसह अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।